आपल्याला 2019 ची निवडणूक आठवत असेल. या 2019 च्या निवडणुकीमध्ये काही जाहिराती प्रकाशित झालेल्या होत्या. या जाहिराती तुम्ही या स्क्रीनवरती बघू शकता. या जाहिरातीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो आहे, वर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासा फोटो आहे आणि बाजूला एक स्लोगन लिहिलेला आहे, छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ. अशा कितीतरी जाहिराती त्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर प्रकाशित झालेल्या होत्या. इतकंच नाही तर निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी देखील काही वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती. अनेक ठिकाणी याचे बॅनर देखील पाहायला मिळाले. चौकाचौकामध्ये अशा प्रकारचे बॅनर लावलेले होते आणि हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात होता की छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे या देशाचे राज्यकर्ते आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, त्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही या देशाचं आणि या राज्याचं शासन चालवणार आहोत. आणि म्हणूनच त्यांनी छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ अशा प्रकारची घोषणा तत्कालीन परिस्थितीमध्ये दिलेली होती. या सगळ्या जाहिराती तुम्ही स्क्रीनवरती बघताय, त्या आजही उपलब्ध आहेत. तुम्ही इंटरनेटवरती त्याला सर्च देखील करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2019 या निवडणुकीमध्ये मोदींना साथ दिली, मोदींना आशीर्वाद दिला, त्यांच्या हातामध्ये या देशाचं सरकार देखील दिलं. परंतु सरकार दिल्यानंतर त्यांनी राज्यकारभार कशा पद्धतीनं चालवला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले, शेतकऱ्यांसाठीच्या कायद्याच्या बाबतीमधल्या आंदोलन आपण बघितले, आरक्षणाच्या बाबतीमधले आंदोलन आपण बघितले. परंतु या कुठल्याच आंदोलनाला शांत करण्यासाठी छत्रपतींची नीती मात्र कोणीही वापरलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर लोकशाहीमध्ये आंदोलन हे मान्यच नसतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये देखील कुठलं आंदोलनही झालं नाही, कुठल्या शेतकऱ्यांनी आत्महत्याही केली नाही, कुठल्या बेकार तरुणाने आत्महत्या देखील केलेली नाही, असं काहीही त्यांच्या राज्यामध्ये घडलेलं नाही. किंवा आता ज्या पद्धतीचे स्त्रियांवरचे अत्याचार होत आहेत अशा प्रकारचे अत्याचार देखील कुठल्याही त्यांच्या राज्यामध्ये घडलेले नाही आहेत. जिथे जिथे स्त्रियावरती अन्याय अत्याचार व्हायचा तिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराज खंबीरपणे उभे राहायचे. आपल्या सगळ्यांना माहिती अशा कितीतरी घटना गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात, त्या तुम्ही नक्की वाचल्या पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 2019 या सगळ्यांना आशीर्वाद दिला खरा आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपण किती फॉलो केलं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार आपण राज्यकारभार केला का? ठीक आहे, राज्यकारभार जरी नाही केलेला असला तरी किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तरी संरक्षण करणं गरजेचं होतं. 4 डिसेंबर 2023 रोजी, अर्थातच 8 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गच्या राजकोटजवळ उभा करण्यात आलेला होता आणि 8 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळलेला आहे. ह्या पुतळ्याची जी दृश्य आहेत कोसळलेली, हे दृश्य आपण बघू शकत नाही, आपल्या मनाचा संताप होऊ शकतो, इतकी भयानक दृश्य या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्या दृश्यांकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा महापुरुषांचा अवमान नाही आहे का? यापूर्वी देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाशिकच्या एका भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काय म्हटलेलं होतं. याशिवाय महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सगळ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये नेमकं काय म्हटलं होतं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर राजकारणामध्ये, निवडणुकीमध्ये केला गेला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मात्र फॉलो केलेलं नाही, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साध्या पुतळ्याचं देखील आपण संरक्षण करू शकलो नाही. इतकी भयानक परिस्थिती सध्या महाराष्ट्राची आहे. आपल्याला माहिती आहे की हा पुतळा महाराष्ट्र शासन आणि नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने बसवण्यात आलेला होता, कारण इथल्या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रेरणा मिळावी असं नौदलाचं म्हणणं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आलेले आहेत, देत राहतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असं का घडतंय याचा देखील विचार करणं आपण तितकंच गरजेचं आहे. आज प्रत्येक माणसाला हे ज्यावेळेस फोटो आपण बघतो आहे सोशल मीडियावरती येणारे, मी खरं तर हे फोटो तुम्हाला दाखवणार नाही कारण मी ते दाखवू शकत नाही, परंतु हे फोटो बघत असताना आपल्या मनामध्ये एक वेगळा संताप निर्माण होतो की का होतंय असं, महापुरुषांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये असं नेहमी का घडत आलेलं आहे. हालांकी हा जो पुतळा बसवलेला होता या पुतळ्याला कुठल्या बांधकाम विभागानं त्याचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे, तो पुतळा किती मजबूत असला पाहिजे, किंवा जे काही इंजिनियर होते त्यांनी ते बघितलं नव्हतं का?
का एखाद्या पंतप्रधानांना फक्त राज्यामध्ये यायचं आणि त्यांच्याच हस्ते त्यांनी तारीख दिलेली आहे आणि त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे म्हणून घाई गडबडीमध्ये काहीतरी तयार करून त्याचा अनावरण आपण करतो आहे आणि मग तो पुतळा 8 महिन्यानंतर कोसळतो. या महापुरुषांचा अवमान खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मराठी माणसाची ही अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी माणसांचा स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमानच आपल्याला कोसळलेला पाहायला मिळतो आहे. ज्या कोणी आपटे नावाच्या या व्यक्तीने हा पुतळा बसवलेला होता त्यांनी किमान याची खात्री जमा करणं गरजेचं होतं की हा पुतळा काही वारंवार आपण दरवर्षी बदलू शकत नाही. किमान हा पुतळा येणाऱ्या 50 वर्षापर्यंत तरी तसाच चिरकाल कायम टिकून राहावा अशा प्रकारचा पुतळा बनवणं गरजेचं होतं. त्याला वापरलेलं लोखंड गंजलेलं होतं. याचं पत्रदेखील बांधकाम विभागानं परत पाठवलेलं होतं परंतु त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं. एक चेतन पाटील नावाचे जे डॉक्टर आहेत ते ह्याचं ऑब्झर्वेशन करत होते. त्यांच्या निगराणीखाली हा पुतळा बसवला जात होता. त्यांनी देखील यामध्ये काही बघितलं नव्हतं का असा देखील प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हजारो पुतळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर असलेले पाहायला मिळतात परंतु त्या पुतळ्यांची अवस्था कधी अशी झालेली नाही आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत असताना एक जिम्मेदारी आपल्यावरती असते हे त्या पुतळा निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला माहीत असतं. हा पुतळा कोसळणार नाही, हा पुतळा पावसाने पाण्याने झिजणार नाही, तो गंजणार नाही याची देखील खात्री घ्यावी लागते. आणि अशा पद्धतीनं त्याला कितीही वेळ लागला तरी चालेल परंतु दीर्घकाळ याचं काम करून अशा प्रकारचे पुतळे बनवले जातात. हा पुतळा मात्र केवळ 6 महिन्यामध्ये तयार केला गेला आणि तो तिथे बसवला गेला. याचे नट बोल्ट गंजलेले आहेत याची कल्पना देऊनही या पुतळ्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. महाराष्ट्र शासनाला येणाऱ्या निवडणुकांचं पडलेलं आहे. त्यांना लाडकी बहीण योजना आणायची आहे, लाडका भाऊ योजना आणायची आहे, पण या लाडक्या बहिणीचा आणि लाडक्या भावाचा खरा संरक्षक छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांचं देखील संरक्षण करणं गरजेचं आहे. हे या शासनाला का सुचत नाही आहे? का फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतलं पाहिजे एवढंच यांना माहिती आहे? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी या निवडणुकीमध्ये पाडले असं म्हणायला देखील हरकत नाही आहे. 2019 निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना निवडून आणलं, परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राची ही अस्मिता आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. ही अस्मिता कोसळलेली आहे आणि हा स्वाभिमान देखील कोसळलेला आहे. त्याच्यामुळं याला जो कोणी जबाबदार आहे त्याच्यावरती कठोर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे. आज खरं तर त्या जोशमध्ये आपण बोलूही शकत नाही, त्या जोशमध्ये आपण सांगूही शकत नाही एवढं मनाचा संताप झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला नेमकं याचा या घटनेच्या बाबतीमध्ये नेमकं काय वाटतं हा संताप आपण व्यक्त करायला देखील विसरलं नाही पाहिजे कारण आपला स्वाभिमान कोसळलेला आहे.